आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असतानाच मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं वयाच्या 61व्या वर्षी निधन झालं। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे। मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे। त्यांच्या निधनानंतर अनेक चाहते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करताना दिसत आहेत। प्रेमा किरण यांनी सन 1980 ते 1990 दशकात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले। दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमा यांच्या जोडीला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं। दे दणादण, धूम धडाका, इरसाल कार्टी, पागलपण, अर्जुन देवा, कुंकू झालं वैरी आणि लग्नाची वरात लंडनच्या घरात या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका पार पाडल्या। तर धूम धडाका सिनेमातील त्यांच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती। माहेरचा आहेर, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले। प्रेमा किरण यांनी अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीतही आपला ठसा उमटवला होता। उतावळा नवरा, थरकाप यांसारख्या दमदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती। याशिवाय त्यांनी गुजराती, भोजपुरी, अवधी आणि बंजारा भाषेतील चित्रपटांमध्येही अभिनय केला होता। आता मात्र त्यांच्या निधनाने कलाकार आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी तयार झाली आहे।